कन्नड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. पिशोर इथल्या बाबासाहेब जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाऊन कापसाचं पीक पाण्याखाली आलं आहे. या नुकसानीला महसूल प्रशासन आणि पाटबंधारे कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहेत शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे. शेताच्या मागे असलेल्या अंजनी कालव्यातून हे पाणी शेतात शिरलं आहे. अनेकदा निवेदनं करून देखील पाटबंधारे कार्यालयाने याकडे जाणून बुजून कानाडोळा केला. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी बाबासाहेब जाधव यांनी केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.